अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज आपण विषय घेणार आहोत शेअर मार्केट मध्ये। भारतीय शेअर मार्केट असेल किंवा दुसऱ्या देशाचं शेअर मार्केट असेल, त्याच्यामध्ये हा शेअर मार्केटचा जो चढ उतार आहे त्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची किंवा कोणती उपासना करायची, त्याच्यामध्ये आपण स्थिर असू आणि त्याच्यामध्ये जो प्रॉफिट असेल तो आपल्याला होईल। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आजकाल खूप जण जॉब करता, बिझनेस करता, पण एका जॉबवर आणि एका बिझनेसवर प्रपंच आहे तो चालत नाही। मग लॉकडाऊन झालं, लॉकडाऊन मध्ये खूप लोकांनी डीमॅट अकाउंट ओपन केले, आता पण सरासरी आलेला आहे डीमॅट अकाउंट खूप लोकांनी ओपन केले आणि प्रत्येक जण आता शेअर मार्केटमध्ये पैसे लावतोय, खूप जण लावता, पण पाची बोटे सारखे नाहीये। कोणी सांगतंय म्हणून तुम्ही शेअर मार्केटमध्ये कधीही इन्व्हेस्ट करू नका, कधीही पैसा लावू नका। प्रत्येक गोष्टीची पूर्ण माहिती घ्यायची, पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणत्याही ठिकाणी पैसा लावायचा नाही, तो छोटा असो मोठा असो। प्रॉफिट आपण काय करतो, प्रॉफिट कसं होईल किंवा जास्त पैसे भेटतील, खूप लोकांनी असं सांगून ठेवलं असेल की एवढे पैसे लावा लगेच एवढे भेटतील, तसं नाहीये। आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये संयम पाहिजे। आता एक तरी आहे त्यांनी तर ते म्हणतात आम्ही 50 लाख लावले म्हणे आणि आपल्या 50 लाखाची आम्हाला जास्त आता 1 CR पर्यंत जात आहे। कशामुळे जात आहे, त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे की असं नाहीये की लॉस झाला की लगेच घाबरून जायचं, प्रॉफिट झाला तर लगेच अजून लावायचे, तसं नाहीये। तुमचं मन स्थिर पाहिजे। कोणी तुम्हाला सांगोपांगी ज्या गोष्टी नाहीये, खूप जण आता ट्रू याच्यावर असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, खूप जण माहिती सांगता, खूप जण हे सांगता हे करा ते करा, तसं नाहीये। ज्यांना शेअर मार्केटमध्ये करायचं आहे, ज्यांना खरंच करायचं आहे खरंच स्वतः, त्यांना चौफर पाहिजे, त्यांची नजर सगळीकडे पाहिजे। तुम्ही जॉब करता, बिझनेस करता, ते तर कराच, आपल्या आजूबाजू घडणाऱ्या गोष्टी, न्यूज असेल, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि अफवापासून दूर राहा। खूप जण काय करता, अफवा टाकता, अफवामध्ये खूप जण जाता आणि ते लॉस होतो। आणि लॉस जर एकदा झाला, खूप जण बघितले मी, आमचे जवळचे पण खूप जण होते, त्यांनी एक 10-20 हजार शेअर मार्केटमध्ये टाकले, कोणी सांगितले या शेअरला टाका, त्यांनी टाकून दिले, अभ्यास नाही काही नाही काही नाही, 1-2-3 महिन्याने बघितलं लॉसमध्ये गेले, पैसे काढून घेतले, झालं। याच्यापुढे ते कधी शेअर मार्केटमध्ये जाणार नाही, तसं करू नका। कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करा, त्याची पूर्ण माहिती घ्या, मग त्याच्यामध्ये तुम्ही 100% उतरू शकता। त्याच्यासोबत महाराजांची कोणती सेवा करायची, त्याच्यासोबत सगळ्यात अगोदर आपलं मन स्थिर पाहिजे। पैशाच्या पाठीमागे जर जास्त तुम्ही लागाल तर पैसा तुम्हाला जगू देणार नाही, पैसा तुम्हाला जगू देणार नाही, तुम्हाला रात्री झोपच येणार नाही। मानसिक समाधान पाहिजे, जेवढा भेटेल तेवढा समाधानी माणूस पाहिजे, ना की खूप हाव नाही पाहिजे आपल्याला, एवढंच भेटले पाहिजे तेवढंच भेटले पाहिजे, त्या गोष्टी नको। मन स्थिर ठेवा, दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नका, कोणी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करू नका, आपण अभ्यास केल्याशिवाय काहीही करू नका, कोणतीही गोष्ट असो। आपण सगळ्यात पहिले अधिष्ठान आपलं महाराजांचं पाहिजे, घरी महाराजांना 2 टाइम नैवेद्य दाखवला गेला पाहिजे। श्री स्वामी समर्थ महाराज कधीही जात पात धर्म पंथ लिंग या गोष्टी मानत नव्हते, म्हणून आपण 2 टाइम नैवेद्य दाखवू शकता, महाराजांचा फोटो कोणीही ठेवू शकतं, बंधन नाही। श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे तो कधीही आपण सकाळ दुपार संध्याकाळ कधीही श्री स्वामी समर्थ हा जप जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा जप करू शकता। आणि जपामध्ये एवढी ताकद आहे तर आपलं मन स्थिर होऊन जाईल। आणि राम रक्षा स्तोत्र वाचायचं रोज, तांब्यामध्ये कोणता पण तांब्या घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवा, राम रक्षा स्तोत्र वाचायचं, ते पाणी प्यायचं, घरामध्ये शिंपडायचं। आपण जेवढं पण इन्व्हेस्ट करणार, कुठं पण आपल्याला प्रॉफिट होईल काही, तो प्रॉफिट आल्यानंतर आपण तो 10% प्रॉफिट असेल किंवा कोणताही कितीही प्रॉफिट आला, आपल्या इच्छेनुसार आपली कुलदेवता असती किंवा श्री स्वामी समर्थ महाराज असेल, कुठे असेल, गरीब असेल, कोणाला असेल, आपल्याला आलेल्या प्रॉफिट मधून जे पैसे असतात ते दान करा,
अन्न दान करा, वस्त्र दान करा, काहीही दान करा. एक जण मी खूप जण बघितले, शिर्डी साईबाबा असेल, खूप ठिकाणी बघितलं, खोटं मोठं मोठे असतं, ते चांदीचे देता, सोन्याचे देता, रूम बांधून देता, हे बांधून देता, ते बांधून देता. का बरं देता? त्यांना काही ना काही प्रॉफिट झालेला असतो. तो प्रॉफिट मधला हिस्सा किती हो, 500 रुपये हो, 50 रुपये हो, 100 रुपये हो, त्यातला थोडा हिस्सा बाजूला काढून ठेवायचा आणि तो जो गरीब असेल, वस्त्रदान, ज्ञानदान, परत आपण गुरुचरित्राच्या पोथी आहे त्या पण लोकांना आपण वाटू शकता, बंधन नाही. स्वामीचरित्राच्या पोथी पण लोकांना तुम्ही वाटू शकता, बंधन नाही. खरंच करायचं असेल आणि प्रॉफिटसाठी कधी हे ना करू, प्रॉफिटसाठी सगळेच करता, पण तुम्हाला जेवढं प्रॉफिट होईल त्यातल्या थोडी गोष्ट आहे ती महाराजांसाठी म्हणा, दत्त महाराजांसाठी म्हणा, स्वामी महाराजांसाठी म्हणा, तुमची कुलदेवता कुलदेवता असेल त्यांच्यासाठी म्हणा, किंवा कोणी कोणी गरीब असेल त्यांना अन्नदान करा, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. तुम्ही ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण जर इन्व्हेस्ट केली, जर अमाऊंट केली असेल एक 10-20 हजार रुपये आपण इन्व्हेस्ट केली, आपल्याला प्रॉफिट झालं 5 हजार रुपये, टोटल 15 हजार आले, 10 हजार आपल्या बाजूला राहिले, त्याच्यामधले जे प्रॉफिट आलं तेच इन्व्हेस्ट करायचं. कधी पण लक्षात ठेवा हे सूत्र आहे. आपण जेवढं इन्व्हेस्ट करणार, एक 10 हजार 50 हजार किती इन्व्हेस्ट करा, जेवढं आपल्याला प्रॉफिट येईल ते प्रॉफिटच डबल पुन्हा इन्व्हेस्ट करायचं आणि प्रॉफिटवरच आपण शेअर बाजारामध्ये आपण जे ट्रेडिंग आहे ते करायचं. तुम्ही ते तेवढं करून बघा आणि आलेल्या प्रॉफिट मधून आपण लोकांना दान करा. सेवा कोणती करायची? व्यंकटेश स्तोत्र मराठी वाचायचं. एक जणाकडे मी गेलो होतो, ते खूप मोठे सीए, ते ट्रेडिंग करतात. तर ते ट्रेडिंग असे करतात, जेव्हा ट्रेडिंग चालू असतं तेव्हा ते व्यंकटेश स्तोत्र त्यांचं कानामध्ये म्हणा किंवा पुस्तक मध्ये ठेवून व्यंकटेश स्तोत्र ते कंटिन्यू म्हणत असतात. व्यंकटेश स्तोत्र असेल, श्री सूक्त असेल, ते कंटिन्यू म्हणत असतात. मी एकदा गेलो त्यांच्याकडं, त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही हे ट्रेडिंग करता, तर मग त्यांनी सांगितलं की व्यंकटेश स्तोत्र असेल, श्री सूक्त असेल, त्याच्यावर जास्त वेळेस पठणाने काय होतं, आपली बुद्धी स्थिर होती, आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता, कारण की आपल्याला निर्णय घ्यायला पाहिजे कधी आपण एक्झिट व्हायचं, कधी प्रॉफिट बुक करायचा, कधी कधी एक्झिट व्हायचं, ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. त्याच्यासाठी राम रक्षा स्तोत्र असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, व्यंकटेश स्तोत्र मराठी वाचा, संस्कृत वाचा, हे सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा, रात्री जेवण झाल्यावर पण वाचलंच चालतं, काही प्रॉब्लेम नाही, पण आपलं पठन झालं पाहिजे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही कधीही म्हणू शकता, सकाळ दुपार बसता उठता कधीही श्री स्वामी समर्थ मंत्र जप करू शकता, कोणीही जप करू शकतं. फक्त आठ एवढी आहे, तुमचं जर प्रॉफिट झालं तर प्रॉफिट झाल्यानंतर एक 10% असेल किंवा तुमच्या इच्छेनुसार, मी जेवढं सांगितल्याप्रमाणे आपल्याला जेवढं दान देता येईल तेवढं दान द्यावं, वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, काहीही देता येईल तेवढं द्यावं, कोणालाही द्या तसं काही नाही, पण द्या. ते दिल्यानंतर आपण पुढच्या याच्यामध्ये बघा, 15 दिवसात, 8 दिवसात, महिन्याभरात तुम्हाला कसा रिझल्ट भेटतो. हाच उपाय तुम्ही जॉबमध्ये पण करू शकता. जॉबमध्ये इन्क्रीमेंट होत नाही आहे, जॉबमध्ये इन्सेंटिव्ह होत नाही आहे, तर आपण आपल्या पगारातला जो आलेला हिस्सा असतो थोडाफार जो आहे तो अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, गुरुचरित्रपालन वाटप असेल, कोणत्याही कशाही गोष्टीसाठी आपण दान करू शकता. त्याच्यानी खूप फरक पडतो. मी पण तसं बघितलं, खूप फरक पडतो, कारण की देण्याने आपण जेवढं देऊ त्याच्या आपण पट्टीने आपला रिटर्न भेटत असतो. हा नियतीचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून तुम्ही द्यायला शिका, नाही तर मागायला, नाही तर मला पाहिजे, माझं 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 करू नका. शेवटी मेल्यावर आपल्याला स्मशानात आपल्याला 4 लोकच येणार आपल्या सोबत आणि आपल्याला जाळून वापस येणार आहे. म्हणून लोकांसाठी काहीतरी दान द्या. जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये करणार तेव्हा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र मराठी, श्री सूक्त, पुरुष सूक्त, आपली जी कुलदेवता आहे, कुलदेवता 3.5 शक्तीपीठ असतात, तुळजापूरची देवी, कोल्हापूरची देवी, महालक्ष्मी असेल, सप्तशृंगी देवी असेल, माऊरची देवी असेल, त्या देवीला गजरा व्हायचा दर शुक्रवारी, दर मंगळवारी गजरा व्हायचा मनोकामना करून आणि मन स्थिर ठेवायला शिका. काय होतं, आता मी खूप जण बघितले, ते काय करता, एकदा ट्रेडिंग मार्केटिंग चालू झालं, त्यांचं जेवणाकडे लक्ष नसतं. काही काही जण असे आहे ते दिवसभर जेवणच नाही करत, मार्केट जेव्हा बंद होईल तेव्हा जेवण करता, पूर्ण जास्त आहारी जायचं नाही. आपली फॅमिली असेल, आपली बायको असेल, आपली मुलं बाळ असेल, आपला बिझनेस असेल, आपला जॉब असेल, त्याच्याकडे पण लक्ष द्या ना, की एक गोष्टीकडे
धरून ह्या गोष्टी कधी करू नका. नामस्मरण करा आपल्या जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये, तिथं आरतीला जा. दर गुरुवारी जाऊ शकता, दर रविवारी जा किंवा रोज जा. आपलं मन शांती आपल्याला पाहिजे. घरी आल्यानंतर मुलांबाळासोबत त्यांच्यासोबत आपण थोडं रममान व्हा आणि जप, महाराजांचा जप करायचा. घरी आल्यानंतर 10-15 मिनिटं महाराजांचा श्री स्वामी समर्थ जप करा, व्यंकट स्तोत्र वाचा आणि त्याच्यामध्ये वाचल्यानंतर आपल्याला जी त्याची ऊर्जा आहे ती ऊर्जा भेटेल. रामरक्षेचं पाणी प्या आणि आपल्याला आलेला प्रॉफिट तो कधीही कोणाला सांगायचा नाही. ब्लाइंड पाहिजे, ब्लाइंड. आपण काय म्हणतो, कोणी जर असेल हा माझं एवढं झालं बघा, तेवढं झालं, लगेच आपल्याला नजर लागते. भरपूर जण म्हणतात आम्ही खूप छान करत होतो पण आता डाऊन मध्ये, लॉस मध्ये. खूप जण 15 लाख, 20 लाख, 25 लाखामध्ये लॉस मध्ये. मन आपलं कधीही, जे मन आहे ते कधीही निराश होऊ देऊ नका. मनामध्ये सामर्थ्य पाहिजे, डबल करायचं, पण अति पैसा याच्यामध्ये लावू नका. जास्त पैसा लावायचा नाही, जास्त पैशाची हाव करायची नाही. अति तिथं माती होती, पण तुम्ही गुरुक्षेत्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण असेल, तुम्ही अति केलं तर तुमचं मन स्थिर होईल. मन स्थिर झालं तर आपल्याला जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट अवश्य होईल. आणि आपले जे बालाजी महाराज असेल, व्यंकट स्तोत्र असेल, ते जास्त वेळेस म्हणायचे. आणि एकदा वर्षातून एकदा तिरुपतीला जायचं. जे ट्रेडिंग करता, जे बिझनेस करता, जे जॉब करता, त्यांनी सगळ्यांनी ठरवून घ्या, वर्षातून एकदा कधीही तिरुपती बालाजीला जायचं, तिथं दर्शन करायचं, तिथं व्यंकट स्तोत्र म्हणायचं आणि आपापल्या घरी यायचं. एवढी सेवा आपण करावी, आपल्याला जे मनचित जे काम आहे ते पूर्णपणे होईल. झालेली सेवा मी महाराजांच्याने रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.